Gracias. Hasta su ofensa de que si el señor Fabuc usted sabe eso que el día fíjate lo que soñé de Fabuc como el fracaso de la de Fabuc la foto de gente Because I'm not just a chaplain. He had to call you for 6 hours. 6 hours, but Fale, unnecessary Sakari, when the beginning of it. He said, I need to say, I need to say something, because he had to call you my list. And he said, sir, the whole of Fale is not the kind of country, Car Garage Network, great. Claim cover, great. Price, wait. Wow, price be great. Tata AIG Car Insurance. Trusted name, fantastic name. Since I'm not great, I'm not going to be able to get a car. Until it's going to be त्याच्यातून अनेक वर्गांच्यामध्ये मुक्त चर्चा होत असे टीकाटिपणी होत असे पण सर्वसामान्य माणसाच्या समाजाच्या समोर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी लोकांना अस्वस्थ करतात त्यावर आपलं फरखर भाष्य हे लिहिण्याचं संबंधीचं गतवाले यांचं वैशिष्ट्य होतं आणि त्यामुळे साहसिकच त्यांचं सदर हे अत्यंत लोकप्रिय असं हे सदर असतं सकाळमधून अशी संधी अनेकांना दिली गेली मला आठवतं माझ्या वयाच्या 18 वर्षी मी पुण्याच्या काँग्रेस कॉलेजमध्ये शिकत होतो आणि त्यावेळेला सकाळमध्ये जाहिरात आली की आम्हाला विद्यार्थी पत्रकार हवेत मी त्याला अर्ज केला आणि माझी निवड त्या ठिकाणी झाली सकाळमध्ये जवळपास 2 वर्ष विद्यार्थी पत्रकार म्हणून आम्ही काम केलं एकंदर त्यांची कामाची पद्धतच वेगळी होती नानासाहेब फळवेकर हे संपादक आणि एखादा वृत्त आपण तयार केला आणि लिहून पाहतो की नानासाहेब बोलून घ्यायचे आणि सांगायचे की ह्या गोष्टी इथं तुमच्या चुकल्यात या लिहून दुरुस्त करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे त्यांच्या बातम्या देण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या सामान्य माणसाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या पण विचार करणाऱ्याला सुद्धा ही काय वाचून त्यांनी कशासाठी दिली अशी शंकासुद्धा लोक उपस्थित करायचे असं उदाहरणार्थ सकाळमध्ये त्या काळामध्ये बातमी आली पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदी नावाची नदी आणि त्या नदीमध्ये एक दिवशी अचानक पाऊस पडल्यावर आणि प्रचंड पाणी आलं त्याच्या आधी पाणी नव्हतं नदीला आणि पाणी नसतं त्यावेळी त्या नदीमध्ये कलिंगडाची लागवड केली जाते पण अचानक पावसानं पाणी नदीला आलं आणि कलिंगड वाहून गेली त्याची बातमी सकाळवरती चौकशीत आम्ही जाऊन नानासाहेबांना विचारलं ही काय वाचून दिली काय असं कसं त्यांनी सांगितलं की आपल्याला असं वाटतं या बातमीला काही महत्त्व नाही पण ज्या गावात कलिंगडाची लागण झाली आणि त्यांच्या डोळ्यात एकच कलिंगड वाहून गेली त्यांचं सर्वस्व उद्ध्वस्त झालं त्या लोकांना आपली बातमी असल्याच्या नंतर आपल्या सुखदुःखाची नोंद घेणारं हे वृत्त कसं अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली जातं आणि या प्रकारचं वैशिष्ट्य हे
हे त्याच्यामध्ये होतं. या सगळ्या पार्श्वभूमीला जळून व्हायची संधी मला स्वतःला काही वसू नये. आणि राहुल गंसाळ्यांचे गेले अनेक वर्षाचे या संबंधीचं लिखाण हे वाचल्याच्या नंतर साहजिकच सर्वसामान्य माणसाला अस्वस्थ करणाऱ्या अनेक गोष्टीच्या संबंधीचं मुक्त चिंतन या ठिकाणी वाचायला मिळायचं आणि ते अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारचा तो कालम असायचा. अनेक गोष्टी त्या ठिकाणी यायचं सामाजिक राजकीय या विषयावर त्यांचं लिखाण असायचं आणि विशेषतः त्याच्यातून चुकीच्या व्यवस्थेच्या विरुद्ध बंद केलं पाहिजे किंवा अग्रह केला पाहिजे दुरुस्तीचा याबद्दलची भूमिका ही त्यांनी कथकशाने ही मांडत गेलेली असते. मी अनेक गोष्टी त्यांच्या तथ्य वाचेल आता ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या अत्यानिकेत प्रभूदनकरांचा आणि त्याच्यामध्ये जो लेख होता त्यांचा का फरवत नाही प्रबोधनकार आणि या लेखातून अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या. त्याच्यामध्ये गुलामगिरीच्या थोतंडात देवळाचा नंबर पाहिला हे जे लिहिलं गेलं त्याच्यावर अनेक प्रकारची चर्चा त्या काळामध्ये झाली गेली. सध्या देवळाच्या संबंधीचं राजकारण देशात सुद्धा सुरू झालेलं आहे. त्या राजकारणातून एक प्रकारचं वेगळ्या विषयावर जन्म तयार करणं आणि नेणं हा जाणूनबुजून योजनाबद्ध दिशेनं प्रयत्न केला जातो. देव आणि त्यासंबंधीची आस्था कुणाच्या मनात असली तर त्याबद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही. पण ज्याचा उल्लेख प्रबोधनकारांनी केला की त्याच्यामध्ये थोतान ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या मानण्याचा आणि समाजावर लादण्याचा प्रयत्न केला जातो त्यासंबंधीचे तीव्र शब्द हे प्रबोधनकारांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेले होते. आता मी जे सांगितलं की देवळाच्या भोवती राजकारण फिरतं आहे अनेक कारण आपण वाचतो आता काही तारखा जाहीर झाल्या की अमुक तारखेला राम मंदिर त्या ठिकाणी लोकांच्या समोर मुक्त केलं जात. ठीक आहे मंदिराच्या संबंधीचे असतात रामाच्या उद्देशाचा आदर असेल त्याच्याबद्दलची तक्रार करण्याचं कारण नाही. राज्य करतेच हाच महत्त्वाचा विषय असं समजून लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असते तर माझ्या मते ही गोष्ट काही योग्य नाही. देव आणि त्यासंबंधीची आस्था ही माणसाच्या मनात असते असं मला आठवत आहे की पुण्याच्या जवळ एक धरण आहे त्या धरणाचं नाव उजनी कदाचित तुम्ही ऐकले असेल. तो पुणे आणि सोलापूर याच्यामध्ये आहे आणि त्या धरणाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा होता आणि त्यावेळी मी विधिमंडळात होतो आणि तो कार्यक्रम होता यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते. ते जे धरण बांधलं आहे तिथून जाणारी जी नदी तिचं नाव चंद्रभागा आणि चंद्रभागा पंढरपूरला जाते आणि साधारणतः पंढरीला जाणारा वारकरी तिथं गेल्याच्या नंतर चंद्रभागे स्नान करतो आणि नंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातो आणि त्याच्या दृष्टीनं ती अत्यंत महत्त्वाची नदी आणि नेमकं त्या नदीवर धरण बांधलं आणि त्या धरणाच्या उद्घाटनाला येत असताना चव्हाण साहेबांनी आपल्या वाचनात सांगितलं की पांडुरंगा तुझी चंद्रभागा आम्ही इथं अडवली तू काय अस्वस्थ व्हायचं कारण नाही ही आम्ही अडवली ही गोष्ट खरी आहे पण त्यामुळे आम्ही आता तिथं चंद्रभागेत स्नान करायला येणार आणि तुझं दर्शन घेणार नाही असं काही समजू नको. ही नदी आम्ही इथं अडवली आणि त्या धरणातून जे काही पाणी असेल ते आजूबाजूच्या सगळ्या कास्तकाराच्या शेतामध्ये आम्ही सोडू आणि त्याच्यातून
उत्तम प्रकारचा साधू म्हणजे द्वारी, त्या द्वारीचं पीठ त्या ठिकाणी येईल. आणि माझा हा बलिराजा पंढरपूरला जायच्याऐवजी त्या साधूचं कधी ते बाहेर येईल आणि त्याच्यातला जो ज्वारीचा दाणा असेल तो दाणा बघूनच त्याला तुझं दर्शन या ठिकाणी येईल. पंढरपूरला याचं काही कारण याचा अर्थ चव्हाण साहेबांना त्या शेतकऱ्याच्या कष्टानं पिकवलेल्या ज्वारीच्या कणसामध्ये पांडुरंग दिसा किंवा देव दिसा त्या देवाच्या संबंधीचा आता आणखीन वेगळा विचार हा करण्याचा उद्देश गरज. हा गजपाल यांचे हे पुस्तक बघितल्याच्यानंतर अशा विषयाच्या संबंधीची त्यांची मतं ही अत्यंत स्पष्ट आहेत आणि विशेषतः हिंदुत्वाची त्यांची मतं ही अतिशय आहेत. हिंदू धर्मामध्ये भगवद्गीता पवित्र ग्रंथ लिहिला आणि हा पण मान्य करतो, पण मनुस्मृतीच्यामुळं समाजात विषमता वाढली ही गोष्ट आपण नजरअंदाज करू शकत नाही. आणि म्हणून एका बाजूचं हेच चित्र दिसतं आणि दुसऱ्या बाजूनं विषमतेला प्रोत्साहन देण्याचं काम हे यामुळे दिसतं आणि त्यामधूनच वर्णव्यवस्था आणि हिंदू धर्माचं नुकसान जास्तीत जास्त झालं असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. गजपालांचं सगळं लिखाण बघितल्याच्यानंतर मराठी भाषेच्या बद्दलची मराठी अस्मृतेच्या बद्दलची ज्या भावना त्यांच्या मनामध्ये आहे तेही अधोरेखित झालेली आहे त्यांच्या लिखाणातून. ते म्हणतात की मराठी माणसानं उद्योगधंदा व्यवसाय या सगळ्यात अधिक लक्ष दिलं पाहिजे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, काही लोक असं म्हणतात की ही राजधानी किंवा हे मुंबई शहर आणखीन कुठे न्यायचा कोणी प्रयत्न करतील, महाराष्ट्रापासून वेगळं करतील. स्वच्छ या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे हे काही होणार नाही, कुणी करू शकणार नाही. फक्त एकच आहे की अलीकडच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये लोकांनी कष्टाने उभे केलेले मोठे मोठे व्यवसाय हे राज्याच्या बाहेर अन्य राज्यात नेण्याच्या संबंधीचा प्रयत्न काही घटकांच्या कडून केला जातो आहे, त्याच्यावर लक्ष ठेवण्याच्या उद्देशी अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून असं अनेक लोकांच्या वृत्ती आज वेगवेगळ्या आर्थिकांच्यामधून गजपालांनी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आणि माझी खात्री आहे की तुम्ही वाचल्याच्यानंतर तुम्हाला अतिशय समाधान या ठिकाणी झाल्याचं राहत. आज अमरावतीचा उल्लेख या ठिकाणी झाला. मला ठाऊक आहे की अमरावतीमध्ये माझा सुरुवातीचा तरुण कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मी महाराष्ट्र राज्याचा प्रमुख होतो आणि त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सातत्यानं फिरत असते. त्यातील तरुण फेरीच्या दृष्टीनं आकर्षित अशा प्रकारची जी केंद्र होती त्याच्यामध्ये अमरावती होतं आणि अनेकदा मी त्या अमरावतीला त्या ठिकाणी गेलेलं असेल. आमचे काही मित्र होते, मला आठवतं राजकमल चौकामध्ये बसून तिथे मग सुजित भरत असोत आणि आमचे मित्र राम लेगे, बबनराम लेटकर, जी के राजाभाऊ देशमुख असे अनेक लोक मला आठवतात. आणि या सगळ्यांच्यावर तासन तास वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारण्याच्या संबंधीचं सगळं हे अमरावतीच्या या वास्तव्यातून निश्चित होणार नव्हतं. अमरावतीनं अनेक मोठ्या गोष्टी दिल्या, ज्याचा उल्लेख या ठिकाणी तुकडोजी महाराजांचा झाला, त्याचा उल्लेख एकादशी महाराजांचा झाला. तसंच महाराष्ट्रातल्या विशेषतः त्या काळातल्या विशेषतः विदर्भातल्या अनेक गावागावातून ज्ञानदानाचं उत्तम कार्य करणारं काम भाऊसाहेब देशमुखांनी केलं, त्याचं स्मरण हे आपल्याला कायमचं करावं लागेल. हे काम अमरावतीमधून झालं याचा आनंद अनेकांना आजसुद्धा आहे. अनेक गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळतात. मी
त्यांच्या वेळेला 15-15 दिवसासाठी त्या ठिकाणी राहिलेले. मला आठवत आहे भाऊसाहेबांच्या मृत्यूच्या नंतर पोचनिर्मिक आणि पोचनिर्मितीच्या वेळेला मी त्यावेळेला महाराष्ट्र काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो आणि त्या निवडणुकीची जबाबदारी काम करण्याची काही लोकांच्या तक्रारीची त्याच्यात मी एक होतो आणि त्या तीन एक आठवडे त्या ठिकाणी अमरावतीमध्ये राहायची संधी ही मला मिळाली आणि अनेक कथवाद्यांच्यासारखे लोक की या सगळ्या अशा साहित्याच्या कलेच्या क्षेत्रामध्ये क्रियेचा आस्था असलेल्या अनेक लोकांशी सुसंवाद ही साधण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे गजवाड्यांचं लिखाण बघितल्याच्यानंतर अमरावती आणि त्याची पार्श्वभूमी ही कटाक्षणं माझ्या सरकारच्या नजरेसमोर येते आणि ती त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून स्पष्ट केलेली. मी काही या ठिकाणी अधिक बोलण्याचं काही कारण नाही, पण आणखी एकच गोष्ट अमरावतीची माझ्या लक्षात आहे की 1981 साली आम्ही एक जळगावपासून नागपूरपर्यंत शेतकरी दिंडी काढली आणि ती दिंडी काढल्याच्या नंतर त्याची सुरुवात आम्ही केली आणि जळगावपासून 5,000 लोकांनी नंतर वाढत वाढत आम्ही अमरावतीला पोचलो तर ती संख्या 1,00,000 झाली आणि 1,00,000 संख्येला त्या दिंडीत अमरावतीला आम्हा लोकांच्या चालायला खुद्द यशवंतराव चव्हाण आले आणि यशवंतराव चव्हाणांच्या सह आमची दिंडी जात असताना नाव विसरलं मी की एका गावी आम्हा सगळ्यांना थांबवलं पोहरा आणि तिथं आम्हा सगळ्यांना अटक केली. यशवंतराव चव्हाणांनी स्वतः आम्हा सगळ्यांना तिथं अरेस्ट केलं आणि त्याच्यानंतर तुमच्या भंडाऱ्याला नेऊन सोडलं. पण सांगायचं तात्पर्य असं जवळपास 1,00,000 लोक त्या दिंडीमध्ये होते, लोकांच्या जेवणाची आणि हे समस्या होत्या. पण रस्त्यांनी जाताना मला आठवत आहे काही गावं अशी होती की त्या गावामध्ये बंदी बैलगाडी ती बैलगाडी भरून अनेक भगिनींनी भाकऱ्या थापल्या वांग्यातून भजीत तयार केलं आणि ते या सगळ्यांच्या वजनाच्यासाठी व्यवस्था केली आणि गावच्या गावं महिलावर सगळी कामं सोडून माझ्या शेतकऱ्यांची भूमिका मांडण्याच्यासाठी हे लोक निघालेले आहेत. त्यांच्या 2 वेळेच्या अन्नाची सोय आम्ही केली पाहिजे पण अक्षरशः 1,000 लोकांचं भोजन या भगिनींनी आपल्या घरी त्या ठिकाणी करून दिलं आणि या दिंडीचा एक उत्तम प्रकारचा सन्मान हा त्याच्या पाठीशी केला. ही अमरावतीची पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे त्या अमरावती ज्यांचा जन्म झाला त्या अमरावतीमध्ये ज्यांचं वास्तव्य झालं त्यांच्याकडून उत्तम दर्जाचं लिखाण होईल हे सांगण्याची गरजच नाही. ती आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्याबद्दल मी गजपाले यांना अंतकरणापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांनी अखंड या प्रकारचं लिखाण हे करत राहावं. मुंबईमध्ये ते आले साहजिकच सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनाही या ठिकाणी एक वेगळी भावना वेगळं चित्र त्यांच्यासमोर आलेलं असेल. पण आता त्या इतके दिवस राहिल्याच्या नंतर ते आता मुंबईकर झालेच असं आता म्हणायला काही हरकत नाही आहे आणि त्याहीपेक्षा सकाळमध्ये त्यांचं वास्तव्य आहे म्हणजे आणखीन काही गोष्टी आहेत मी काय त्याचं जास्त बोलत नाही. माझे बंधूच त्याचे प्रमुख आहेत त्यामुळे त्याचं मी वाचन करणं काही योग्य होणार नाही. पण सकाळ सकाळचं कल्चर हा एक वेगळाच भाग आहे आणि विशेषतः पुण्याचं आणि पुण्याचं असल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर ज्ञान कर्तृत्व याचा मागचा फक्त आमच्याकडे असतो असं आम्ही पुणेकर समजून असतो. काळ्या वाजवण्यासाठी नव्हतो आहे तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर
त्याचं काम करणं तेवढं सोपं नाही. आणि विशेषतः विदर्भातून इथं आल्याच्या नंतर ती सगळी फासवली असताना पुणेकरांच्या सगळ्या विचाराशी कामाशी समरस होणं हे काम तेवढं काही सोपं नाही. पण गजवाले यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने फार थोड्या दिवसामध्ये अशी किती अडचण किंवा बंधनं आपल्यापुढे येत नाहीत. आपली लेखणी ही प्रभावीपणानं चालते आणि ती त्यांनी चालत ठेवलेली आहे. हे मराठी वाचकांच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची मनाची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपले दोन शब्द सोड. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.